मित्रांनो, तुझेचं मी गीत गात आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मंजुळाच्या फोटोला सगुणाने हार घातलेला असतो. तेवढ्यातच मोनिका तेथे येते आणि विचारते, तुम्ही ह्या मंजुळाच्या फोटोला हार का घातला? तेव्हा सगुणा म्हणते, आल्यापावली निघ तू, तू काय इथे आलीस? तेव्हा तुझ्या नवऱ्याने तर तुला हाकलून दिलं होतं ना, असं ती विचारू लागते. आता मोनिका म्हणते, तो आमच्या हस्बंड वाईफमधला प्रश्न आहे, तुम्ही यामध्ये नाही पडलं ना तर बरं होईल. आता मोनिका ही वैदही आणि मंजुळाबद्दल बोलू लागते. त्यावेळी आता वैदहीने सांगितलेलं असतं की कुणालाही ही गोष्ट तू सांगू नकोस, हे आता सगुणाला आठवतं, त्यामुळे ती आपली गप्प बसते. ती मोनिकाला सारखी जायला सांगते, पण मोनिका आता म्हणते की जी कामत हाऊसमध्ये बसली आहे ती स्वतःला वैदही म्हणवून घेते. म्हटल्यावर ही वर गेलेली मंजुळाच असणार ना. त्यानंतर ती मेन मुद्द्यावर येते आणि म्हणते, अहो सगुणाबाई, मला माहीत आहे की तुमच्या त्या लाडक्या वैदहीने सांगितले, जी मेली ती मंजुळा आहे आणि जी ती आत्ता जिवंत आहे ना ती वैदही आहे, त्यामुळे उगीच माहीत नसल्यासारखा आव आणू नका सगुणाबाई. आता मी तुम्हाला ज्या गोष्टी सांगणार आहे ना त्या फक्त मला माहीत आहे, तुम्हाला माहीत नाही. तुम्ही तर त्यांचा स्वप्नात देखील विचार केला नसेल, असं मोनिका म्हणते. तेव्हा सगुणा म्हणते, ओ मॅडम, अगोदर निघा इथून, मला आता तुमच्या कानगोष्टी ऐकण्यामध्ये काही एक इंटरेस्ट नाही, निघा अगोदर. तेव्हा मोनिका म्हणते, मी तुम्हाला कानगोष्टी सांगणार नाही. कानगोष्टी तर तुम्हाला वैदहीने सांगितल्या ना, वैदही आणि मंजुळाच्या अदलाबदलीची इमोशनल गोष्ट. आणि तुम्ही अगदी डोळे झाकूनसुद्धा तिच्यावर विश्वास ठेवला, परंतु तिने खूप मोठं सत्य तुमच्यापासून लपवून ठेवलं आहे ना सगुणाबाई, तुम्हालाही माहीत नसेल. मला जेन्युअनली वाटतंय तुमच्या मुलीच्या मृत्यूचं सत्य मला सांगायला हवं आता, सगुणा आश्चर्याने मोनिकाकडे पाहू लागते. त्यानंतर तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवणार नाही हे मला माहीत आहे, पण निरंजनच्या बायकोवर म्हणजे वैदहीच्या भाऊजाईवर तरी तुम्ही विश्वास ठेवणार आहात ना. जो निरंजन आहे ना कामत हाऊसमध्ये काम करतो, त्याची बायको श्यामला, तिच्या बोलण्यावर तर तुम्हाला विश्वास ठेवावाच लागेल. त्यानंतर मोनिका श्यामलाला आवाज देत असते. तेव्हा श्यामला आता नटून थटूनच तिथे येते. तिला पाहताच आता सगुणा तोंडाला हात लावते. मग नंतर आता श्यामला पुढे येते. मोनिका दोघींची एकमेकींबरोबर ओळख करून देते. वैदहीची जी भाऊजाई आहे ती आहे श्यामल. आता असं म्हटल्याबरोबरच सगुणा तिच्याकडे पाहत राहते. मग नंतर आता सगुणाबाई विचारते, तू इथे का आलीस? त्यावेळी श्यामल म्हणते की हे पहा माझं आधार कार्ड, माझं नाव आहे श्यामल निरंजन गट्टेवार, गट्टेवाडी, राहणार नागपूर. तर ती सांगू लागते, तुम्हाला वैदहीने काहीही सांगितलं असेल. मला तर याच गोष्टीचं आश्चर्य वाटते आणि वाईट देखील वाटते की एक वैदही होती आणि एक मंजुळा होती, त्या दोघीही माझ्या ननंद होत्या, परंतु एका ननंदेचा जीव दुसऱ्या ननंदने घेतला तेव्हा खरं तर मला धक्का बसला, म्हणजे वैदहीने मंजुळाचा जीव घेतला. हे आता खोटं नाटं सगुणाबाईच्या मनामध्ये श्यामल काहीपण भरवते. रागातच सगुणाबाई आई म्हणते, तुला काही कळतं का, तू काय म्हणते ते, डोकं ठिकाणावर आहे की नाही? श्यामल आता रडण्याचं नाटक करत म्हणते, खरंच मी तुम्हाला जे सांगते ना ते सत्य आहे. अहो मंजुळाबाईकडे हिरे होते आणि ते हिरे वैदहीने ते हिरे तिच्याकडून घेतले आणि त्यानंतर लगेच मंजुळाच्या निधनाची बातमी आली. अहो तुम्ही लहानचं मोठं मंजुळाला केलं होतं ना, पण तुम्हाला जी वैदहीने खोटी नाटी स्टोरी सांगितली ती पूर्णपणेच खोटी आहे. ऐकताच आता सगुणाबाईला खूप मोठा धक्का बसतो, तिचा विश्वासच बसत नसतो. ती म्हणते, असं खोटं नाटक काही सांगू नका, कारण माझी मंजुळाच मुंबईमध्ये हिरे घेऊन आली होती. त्यावेळी श्यामल म्हणते, तसं काही नाहीये, ते हिरे आमच्या इथे कसे पोहोचले? मग आता मोनिका म्हणते, वैदहीने आतापर्यंत जी तुम्हाला स्टोरी सांगितली ना ती अगदी परफेक्ट प्लॅन करूनच सांगितली होती. त्यानंतर श्यामल म्हणते, तुम्हाला काय सांगू, आमच्या वैदहीची स्वप्न लहानपणापासूनच खूप मोठी मोठी होती आणि म्हणूनच ती मल्हार साहेबांच्या प्रेमात पडली. आता मोनिका म्हणते, खरंच वैदहीने मंजुळाचा घातपात केला आहे. आता असं म्हणून श्यामल आणि मोनिका सगुणाबाईच्या मनात काही बी भरून तेथून जातात. तेव्हा सगुणाबाईंच्या डोळ्यात चटकन पाणी येतं की माझी मंजुळा या वैदहीमुळे गेली आणि तिने हे सत्य लपवलं. मंजुळाच्या फोटोकडे सगुणा पाहतच राहते. त्यानंतर तिला वैदहीचा खूप राग येतो. इकडे वैदही पातोड्याची भाजी बनवत असते. तेव्हा स्वरा तेथे जात म्हणते, माझ्या आवडीची ही पातोड्याची भाजी तू खास माझ्यासाठीच बनवतीये ना? तेव्हा वैदही म्हणते, नाही मी मल्हारसाठी बनवतीये, आज माझ्या प्रेमाची आणि विश्वासाची परीक्षा आहे. तेवढ्यातच तिथे आई आणि क्षमा या दोघीही येतात आणि अख्ख्या घरभर या भाजीचा सुगंध सुटलाय असं म्हणतात. मग आता मोनिका हे सगळं बोलणं ऐकते. त्यावेळी चाखून बघ ना
आपल्या गुरुजींना आवडते तशीच आहे ना ही भाजी, असं आता स्वरा विचारते. तेव्हा वैद्यही म्हणते, नाही मी आज टेस्ट करून पाहणारच नाही, कारण माझ्या मल्हारला समजणार आहे की त्याच्या वैद्यहीनेच ही भाजी बनवली आहे. म्हणून मोनिकाचा आता जळफळाट होऊ लागतो. तेव्हा क्षमाकडे आता भाजी देत मल्हारला टेस्ट करायला वैद्यही सांगते. त्यावेळी क्षमा म्हणते की नको मी नाही जात, त्यापेक्षा पिहू जर गेली ना तर बरं होईल आणि तिच्या हातून ते खातील सुद्धा. पिहू म्हणते, टीचर प्लीज तुम्हीच घेऊन जा ना ही भाजी, कारण मग माझ्या डॅडला समजेल की तुम्हीच त्यांच्या वैद्यही आहात म्हणून. वैद्यही म्हणते, नको बाळा आज माझ्या प्रेमाची परीक्षा आहे. मोनिका हे सर्व बोलणं ऐकत असते. ती म्हणते, ही भाजी आता त्या मल्हारपर्यंत पोहोचणारच नाही, याची व्यवस्था मी करते. त्यानंतर पिहू आता लगेच ती भाजी घेऊन जायला निघतो. तर मोनिका म्हणते, ही सगुणाबाई कुठे आत्ता राहिली काय माहीत, आतापर्यंत तर यायला हवी होती. म्हणून ती सारखी आता बाहेर पाहत असते. इकडे स्वरा म्हणते, पिहू तू सांग की तूच भाजी बनवली आहे ती मल्हार गुरुजींना. तेव्हा पिहू ठीक आहे असं म्हणते आणि लगेच मल्हारकडे ती भाजी घेऊन येते. घरातील सर्वजण आता म्युझिक रूम बाहेरच थांबलेले असतात. आता पिहू सारखी फोर्स करू लागते, डॅडा तू खाऊन तरी बघ, मी बनवले स्वतःच्या हाताने तुझ्यासाठी अगदी स्पेशल डिश. त्यावेळी मल्हार म्हणतो, तू बनवली आहे खरंच, तुला फोडणी वगैरे कशी देता आली मग, असं म्हणून आता तो बाऊल हातात घेतो. इकडे घरातील सर्वजण खूपच खुश असतात, कारण आता वैद्यहीच्या हातचा पाटवडीचा रसा खाऊन मल्हारला समजणार नसतं की हीच वैद्यही आहे म्हणून. वैद्यही देखील त्याच भ्रमामध्ये आता असते. मग नंतर आता मल्हार म्हणतो की खरंच पिहू तू बनवला आहेस का बाळा. ती म्हणते, हो डॅडा, एरवी तर तू म्हणत असतो ना माझं पिहू बाळ किती छान आहे, किती हुशार आहे, मग आज तू पटकन का नाही खात ही भाजी मग. तेव्हा मल्हार म्हणतो, ठीक आहे, असं म्हणून तो बाऊल हातात घेतो आणि इकडे तिकडे पाहू लागतो. त्या रशाचा जो सुगंध सुटलेला असतो तो मल्हारच्या ओळखीचा त्याला वाटत असतो. तो आता बाहेर पाहतो, घरातील सर्वजण मागे जातात. तर मल्हार आता वैद्यहीच्या आठवणींमध्ये पुन्हा एकदा हरवून जातो. वैद्यहीची क्षणातच त्याला आठवण येते, आता तो घास खाणार असतो. इकडे स्वरा मात्र अंक मोजत असते. 5 पासून 1 पर्यंत अंक मोजत असताना तिला वाटतं की आता माझे बाबा आठवडीचा रसा खाऊन पाहणार. तेवढ्यातच आता तेथे सगुना येते. मल्हार चमचा खाली ठेवतो, सगुना खूप जोरात ओरडते आणि म्हणते, वैद्यही पटकन इकडे ये. घरातील सर्वजण आता हॉलमध्ये जातात. मोनिकाला हेच हवं असतं, तर मल्हार आता लगेच तेथून उठतो आणि बाहेर जातो. काय झालं विचारतो. त्यावेळी तू माझी वैद्यही नाही आहे असं आता सगुना म्हणते, कारण माझ्या मंजुळाचा खून तू केला आहेस, तिला तू मारला आहेस. तेव्हा आता मंजुळा म्हणते, हे काय बोलते साई तू, मी तुला त्या दिवशी सगळं सांगितलं होतं ना की आम्ही दोघींनी अदलाबदली केली होती म्हणून. त्यावेळी मल्हार रागातच म्हणतो, मला माहीत होतं ही बाई ना फ्रॉड आहे, म्हणूनच हिच्यावर मी विश्वास ठेवत नव्हतो. मग आता इन्स्पेक्टर साहेब देखील म्हणतात, अजिबात नाही, ही बाई मला अगोदरपासूनच खोटारडी वाटत होती, आता हिला अटक करायची आहे. तेव्हा स्वरा म्हणते, असं करू नका मल्हार गुरुजी, तुम्ही तरी विश्वास ठेवा. पण आता मल्हार विश्वास ठेवायला तयार नसतो. वैद्यही आता सत्य सांगण्याचा प्रयत्न करत असते, पण मल्हार एक शब्द देखील तिला तोंडातून काढू देत नाही. तर कोर्टात आता या, म्हणजे तुम्हाला समजेल कोर्टाचा हिसका काय असतो, कोर्ट तुम्हाला काय काय शिक्षा देतं, असं आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात. पण आता वैद्यहीचा नाईलाज होतो, कारण सर्व पुरावेच तिच्या विरोधात असतात आणि सगुणाने असं बोलल्यामुळे तिच्या बाजूने बोलायला आता कोणी उभं नसते. क्षमा आणि आईचाही नाईलाज झालेला असतो. मल्हार म्हणतो, आता सर्व सत्य जगासमोर येईल. हा वैद्यही म्हणते, कर नाही त्याला डर कशाला, असं म्हणून तिच्या हातात आता लगेच लेडी कॉन्स्टेबल असतात, त्या बेड्या ठोकतात आणि तिला घेऊन जातात. तेव्हा स्वराला आणि निरंजन मामाला खूप वाईट वाटतं. तेव्हा आई आई करत स्वरा ही तिच्या पाठीमागे धावते. मग आता मोनिका मनातल्या मनात विचार करू लागते, मोनिका खरंच तू बाजी पलटवली, खूप छान काम केलंस, असं म्हणून ती स्वतःला शाबासकी देते. मित्रांनो, पुढील भागामध्ये स्वरा आता तळमळीने मल्हारकडे जात त्याला म्हणते, प्लीज तुम्ही माझ्या आईला निर्दोष सिद्ध करा, त्यातून बाहेर काढा. तो म्हणतो, बरं ठीक आहे, तुला जर असं वाटत असेल ना की ती वैद्यही आहे तर तुझं आणि तिचं आता काय हे मला सांग, मग मी तिला निर्दोष सिद्ध करतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब